हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आणि याच निमित्तानं माझ्यासोबत आहे तेजस्विनी पंडित. तेजस्विनी स्वागत आहे तुझं. आणि तुझा हा एकूण लुक मी पाहते खूप वेगळा आहे, खूप फिल्मी आहे रादर. आणि मला वाटतं पहिल्यांदा एखाद्याच्या खूप फिल्मी अवतारात तू दिसणार आहे प्रेक्षकांना. आणि त्याचबरोबर एक कम्प्लीट शादीवाला सॉन्ग, वेडिंग सॉन्ग तुझ्यावर बेतलेलं आहे, काय सांगशील एक? संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे फिल्म मध्ये हे जे गाणं आहे हे गुरु ठाकूर यांनी लिहिलंय, अमित राजनी कंपोज केलंय, वैशाली सामंत आणि उर्मिला धनगर यांनी आणि अमित राज स्वतः यांनी तिघांनी गायलेलं अप्रतिम सॉन्ग आहे. म्हणजे ह्यावेळेला नवरात्रमध्ये काही खरं नाही असं एक गाणं आहे. आणि पहिल्यांदाच माझ्यावरती अशा प्रकारचं गाणं पिक्चराईज होत आहे. खूप काय म्हणूयात त्याला, यश. आणि गाण्याला एकंदरीत प्रत्येक सेटवरतीच खूप मस्ती धमाल चालू असते, बट इथे एक गाणं शूट होतं आणि बॅक ऑफ द कॅमेरा एक वेगळंच गाणं शूट होतं बाकीच्या सगळ्या युनिट्सचं. तर त्यामुळे ह्या गाण्यामध्ये एक स्टोरी आहे की स्वप्नीलनी मला पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये तो कसं मला फॉलो करतो आहे वगैरे टाईप्स, असं थोडंसं व्हेरी व्हेरी पेपी, व्हेरी व्हेरी लव इज इन द एअर काइंड ऑफ अशी सिच्युएशन आहे. आणि खूप छान आहे, खूप धमाल आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की आजवर आम्ही तेजस्विनीला कायम वेगळ्या शेड्समध्ये पाहिलं, म्हणजे सिंधुताई सक्काळ असो किंवा मग कॅन्डल मार्च नुकताच जो प्रदर्शित झालेला तो असो, म्हणजे खूप वजनदार भारी भूमिका तू करतेस कायम. पण आज तेजस्विनी एका वेगळ्याच लुकमध्ये, किती कम्फर्टेबल वाटतंय तुला हे सगळं आजूबाजूला घडताना? नाही काय म्हणूयात, एक आर्टिस्ट म्हणून मलासुद्धा खूप हौस होती नटण्याची, सजण्याची, कारण आजपर्यंत जेवढ्या फिल्म्स केल्या त्या सोशल इश्यूज बेस्ड असल्या कारणाने अजिबातच नो मेकअप, खूप लाईट मेकअप, खूप साधं कॅरेक्टर किंवा पण खूप ताकदवार असं वजनदार असं व्यक्तिमत्व असलेले कॅरेक्टर्स मिळाले. पण ह्या फिल्ममध्ये एक वेगळंच आहे, खूप ग्लॉसी, खूप हिरोईन काइंड ऑफ लुकमध्ये मला काम करायला मिळते. त्याबद्दल मी तू ही रे टीमची आभारी आहे आणि संजय दादाची खरं तर, कारण तो खूप वेगळं प्रेझेंट करतो. आणि प्रसाद भेंडे इतका अप्रतिम सिनेमॅटोग्राफर आहे की मी जेव्हा स्क्रीनवरती बघते तेव्हा मला असं वाटतच नाही की मी आहे, मी इतकी सुंदर दिसते. आणि त्यामुळे हॅट्स ऑफ प्रसाद. हर्षदा खानविलकरला मी स्पेशल थम्सअप देईन, कारण त्या ज्या प्रकारचे कॉस्ट्युम्स तिने प्रत्येकासाठीच केलेले आहेत, तिने एक थीम डिसाईड केली आहे अख्ख्या फिल्मची. तर ती आणि प्रत्येक फिल्ममध्ये तिचं एक वेगळं काहीतरी स्टाईल स्टेटमेंट असतं. तर या फिल्ममध्ये सईचं मंगळसूत्र इज समथिंग टू लुक आउट फॉर. आणि सेकंड थिंग, तिने अशी खूप सुंदर अशी प्लेन थीम ठेवली आहे, म्हणजे जवळजवळ अख्ख्या फिल्ममध्ये एका सर्टन पिरियड ऑफ टाईमला तुम्हाला कोणीही प्रिंटेड कपड्यात दिसणार नाही, इट विल बी प्लेन. तर त्यामुळे ते खूप आम्हाला खूप असं यशराज करण जोहर स्टाईल फिल्मचा फील येतो आहे सगळ्यांनाच काम करताना. आणि संजय दल तर माहिती आहे तुला की रोमॅन्स डिरेक्शनचा बादशाह आहे खरं तर. तर त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने गाणी शूट होत आहेत आणि आपण इतके छान दिसू शकतो ह्यावर विश्वास बसत नाही, इतके छान दिसतो. तेजस्विनी, म्हणजे तू या रोलमध्ये कम्फर्टेबल आहेस की नाही त्याबद्दल तर तू सांगितलंस, पण बॅक स्टेज आम्ही पाहत होतो काय तुमची मस्ती चालू होती, तर त्याबद्दल सांगशील एकूण ही जी टीम आहे त्यात आता तू ही एक मेंबर म्हणून सामील झालेली आहेस, तर ही टीम किंवा या फॅमिलीबद्दल काय सांगायचं? नाही, या फॅमिलीला खरं तर मी बाहेरून ओळखत होते पण घरात त्यांच्या पहिल्यांदाच पाऊल ठेवले असं झालं आहे. आणि घरात पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येकाचे स्वभाव खूप कळायला लागलेत आणि आला एक खरंच खूप वेगळी केमिस्ट्री आहे सगळ्यांची, म्हणजे सई, स्वप्नील, संजय दादाची तर पहिल्यापासूनच आहे पण आता आमचीसुद्धा सगळ्यांची केमिस्ट्री एकत्रित येऊन ती वेग, म्हणजे इट इज गोईंग हे वायर, ती कुठेही चालले आमचं वाटते ती मस्ती चालू असते. आणि म्हणजे सगळे असे साधारण चला शूटिंग करूया इथपर्यंत आम्ही धमाल करतो आहे. आणि स्वप्नील इज अ ब्रॅट. संजय दादा कितीही दाखवत असला की मी खूप साधा आहे आणि मी आय एम व्हेरी, म्हणजे काय म्हणूयात, डिरेक्टर काइंड, नाही प्रोफेशनल तो आहे, म्हणजे शॉर्टच्या वेळेला तो असतोच पण ऑफ द कॅमेरा मी असं बघितलंच नाही आहे. कम्प्लीट मस्तीखोर डॅम्बीस मुलगा. आणि सई पण ऑफकोर्स, सईसुद्धा खूप मस्ती करते आणि खूप टांग खिचाव करते. आणि ती काय म्हणूया, सेटला जिवंत ठेवणं जे म्हणतात ना ते सई खरं तर करते. तर आणि आता मी आले त्यामुळे त्यांच्या भाजीला
फोडणी दिल्यासारखं एक तडका, कारण मी पण तेवढीच मस्ती करून तेवढीच डॅम्बिस आहे. तर ते आम्हाला माहिती आहे तेजस्विनी, पण आज तू एकदम अशी मराठी इंडस्ट्रीतली चांदणी म्हणून तू प्रेक्षकांना दिसतेस. बरं, हर्षदादाईंनीच हा ड्रेस डिझाईन केला असेल, तर तुझ्या ह्या चांदणी लुकबद्दल थोडंसं सांगशील बस. हो, ही साडी तिने स्पेशली डिझाईन केली होती, कारण अख्ख्या म्हणजे गाण्याच्या सिक्वेन्समध्ये जनरली हिरोईनला खूप वेगळं दिसायला लागतं. आणि जेव्हा जेव्हा लग्न समारंभ म्हटल्यानंतर इट इज ऑल अबाउट कलर्स, तर तिला मला वेगळं प्रेझेंट करायचं होतं, तर ब्लॅक तर घालू शकत नाही लग्नाच्या सिक्वेन्समध्ये. तर म्हणून मग तिने खूप विचार करून तिने मला कम्प्लीट व्हाईट आणि सिल्वरमध्ये ठेवलं आहे. आणि मेकअपसुद्धा, म्हणजे दिस इज समथिंग दॅट इज इन द फ्लॅशबॅक, तर त्यामुळे मेकअप बिकअप सगळं इज गोईंग, म्हणजे यंग लुक तिला द्यायचा, पिंकिश टोन द्यायचा, आणि ती अशी फुल हवा बिवा ब्लोअर बिअर आला पाहिजे चेहऱ्यावर, आणि केस बी सुडायला पाहिजे, असं सगळ्यांचं सगळं ठरलं होतं. त्यामुळे हर्षदाताईने खूप सुंदर कॉस्ट्युम्स केले. तिने माझ्यासाठी हे एक वेगळं काय म्हणू स्टाईल स्टेटमेंट, मी म्हटलं ना की ती प्रत्येक फिल्ममध्ये काहीतरी फाईंड आउट करत असते, तर या फिल्ममध्ये तिने माझ्यासाठी हे अशा पद्धतीचं एक दिलं. आणि सईसाठी एक मंगळसूत्र मी म्हटलं तसं, तर सईचा जेव्हा इंटरव्ह्यू घेशील तेव्हा ते नक्की मंगळसूत्राबद्दल तिला विचार आणि तिला ते दाखवायला सांगितले मंगळसूत्र कुठे आहे, कारण या फिल्म नंतर माझी खात्री आहे की अशा पद्धतीची फॅशन नक्की येईल. तेजस्विनी, ऑल द बेस्ट या सिनेमासाठी अँड थँक्स. थँक्स. तर वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. हर्षदा खानेलकरने डिझाईन केला, हा स्पेशली माझ्यासाठी आणि स्वप्नीलसाठी डिझाईन केला. काय हाताला फार खाज येते, कधी नेल पॉलिश केलेले नसतात. सो स्वप्नील रेडी? रेडी. 1 2 सोळ म्हणणार आहे की वेलकम टू द संजय दादा फॅमिली. थँक्यू. मजा मस्ती तुम्ही इथे पाहताय. पण आणखी एक गोष्ट मी नोटीस केली मगाशी, तुमच्या दोघांची खूप दादागिरी बघत होती मी. 500-500 रुपये तुम्ही वसूल करत होता, या मागे काय कारण आहे? नाही, आमच्या सेटवर नियम आहे की काळे कपडे घातले तर फाईन आहे. कारण काय? पहिला की दुनियादारी पासून एक संजय तू सांग काय. नाही, दुनियादारीच्या वेळी झालं होतं, माझ्या असिस्टंट्सनी 2 दिवस काळे कपडे घातले होते, आणि मी अरे म्हटलं यार ब्लॅक शर्ट पहना तर कुछ गडबड होत आहे. आणि ॲक्च्युली गडबड झाली, एकदा झालं, परत सेकंड टाईम असंच झालं. तर मग असं ठरलं की नको यार ब्लॅक शर्ट नको घालायला, ब्लॅक टॉप नको घालायला. आणि मग ते राहिलं बाजूला, आता त्याचा फाईनसाठीच लोक ब्लॅक शर्ट अवॉइड करतात, कारण ब्लॅक शर्ट घालला की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट होतं, त्यांना 500-500 रुपये द्यायला लागतात, म्हणून मी जरी ब्लॅक शर्ट नाही घालत. संजय दादा, याआधी पण मला वाटतं दुनियादारीच्या वेळी असो किंवा प्यारवालीच्या वेळेला असो, मोबाईल फोनचा वापर करू नका किंवा कचरा टाकू नका, तर हे फाईन पॉलिसी ही याही वेळेला सगळे तेच राहणार आहे का काही फेरबदल होणार? हो, ऍक्च्युली द बेसिक आयडिया इज ॲज वी ऑल नो की सेटवर स्वच्छता राहावी, सेटवर एक डिसिप्लिन राहावा, म्हणून हा सगळा प्रयत्न असतो. आणि आता तशी सगळ्यांना सवय झाली, आणि आता कसं आहे फाईन भरणं हा एक स्टेटस सिम्बॉल झाला युनिटमध्ये, की हे आज माझ्याकडनं फाईन घेतला, इट्स अ स्टेटस सिम्बल फॉर द एंटायर युनिट. सो वी आर ऑल्सो एन्जॉईंग दॅट. आणि सई आणि स्वप्नीला एक टार्गेट दिलं आहे की रॅप पार्टी जी करायची आपल्याला शूटिंग संपल्यानंतर, तर माझ्याकडे एवढे पैसे आहेत, उरलेले पैसे तुम्हाला गोळा करायचे आहेत. सो दॅट इज द रिझन ते लोक ते गोळा करत आहेत. आणि आता तेजूला पण घेतलं आहे त्या लोकांनी बोर्डवर, आणि मी सक्सेसफुली खूप सारे पैसे गोळा केले आणि स्वतः खूप सारे भरलेत. भरलेत पहिल्याच दिवशी लेट आले म्हणून 100 रुपये, आणि नंतर फोन इकडे तिकडे राहिला की एक वेगळा अवतार तुझा या सिनेमात दिसणार आहे, म्हणजे खूप मॅच्युअर्ड लुक आहे. आणि तेजस्विनी एक नवीन मेंबर या फॅमिलीत सामील झाली आहे, काय सांगशील? मला स्वतःला खूप चांगले डोळे असणारी माणसं आवडतात, सो तेजूचे डोळे खूप कातील दिसतात स्क्रीनवरती. आणि परवाच मी तिचा शॉट बघितला, आणि मी आणि दादाच बसलो होतो मॉनिटरवर, आणि आमचा अपसुक
एकमेकांकडे लुक केला की यार क्लोजअप तो बनताय आंखों का, खूप सुंदर डोळे दिसतात, खूप सुंदर काम पण करते ती, आपल्याला माहितच आहे. आणि आय थिंक शी इज अ व्हेरी नाईस अडिशन टू द फॅमिली. आणि मजा येते आम्हाला शूट करायला. अजून फार काही तसे प्रँक्स आम्ही तिला छळतो फक्त, आम्ही गटबाजी थोडीशी करून, पण बाकी त्याच्यापेक्षा तिच्याबरोबर काही कुचके प्रँक आम्ही नाही करू शकत. मी आणि थँक्यू देजू. आणि सो खूप मजा येते आणि बघू आता ही केमिस्ट्री, ही पेअर लोकांना तेवढीच आवडेल जेवढी माझी आणि स्वप्नीलची आवडेल. पण तू जे मगाशी स्टेटमेंट केलंस सई, म्हणजे नॉर्मली असं म्हटलं जातं की एका सिनेमात जेव्हा दोन हिरोईन्स असतात आणि त्याच स्टोरीच्या असतात तेव्हा त्यांच्यात खूप कॅटफाईट्स होते, पण सई तुझं खूप कौतुक करताना दिसतीये इथे, तर काय म्हणशील म्हणजे या रिलेशनशिपवर? पण कॅमेरा समोर असेल तर ते बोलणारच ना, एकमेकींचं कौतुक करणारच. सगळ्यापासून त्याचीच रिहर्सल करते, ते गाण्याची कमी करतो. क्लॅरिफाय. नाही असं नाही आहे, मी म्हणजे या फिल्ममध्ये येण्याच्या आधीपासून तिला माहिती आहे की आय लाईक हर व्हेरी मच ॲज अन ॲक्ट्रेस ऑल्सो अँड ॲज अ ह्युमन बिईंग फर्स्ट. तर त्यामुळे या फिल्मला सुद्धा आम्ही खूप मस्ती करतो, ती माझी खूप टांग खिचाव करते आणि ती मी जेव्हा स्वप्नीलबरोबर सीन्स देते तेव्हा ती खूप जळते पण, पण ती मला येऊन सांगते पण की म्हणजे जळते म्हणजे गमती तिचं असं लगेच त्याच्याजवळ गेलं की मग ती येऊन असं बसं करून जाणार. तर त्यामुळे पण मला ह्याच्यात खूप धमाल येते कारण आय लाईक इट, आय लाईक देअर केमिस्ट्री एनिवे. तर त्यामुळे त्यांना काय म्हणू, त्यांची बरोबरी करायची गरजच नाही आहे कारण वी आर टोटली डिफरंट पीपल आणि डिफरंट पर्सनॅलिटीज. तर बट वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. तर त्यामुळे आणि ते टिपिकल गुड फ्रेंड्स नाही, पण वी आर रिअली व्हेरी गुड फ्रेंड्स. तर आणि आम्ही खूप धमाल करतो अख्ख्या सेटवरती, खूप मजा येते. स्वप्नील ऑल्सो, संजय यादव ऑल्सो, खूप म्हणजे असे फिल्मचं शूट करताना एकमेकांमध्ये मिसळून जातो आणि अख्खा दिवस कधी रॅपअप होतो हेच कळत नाही. सो मला असं वाटतं की हीच खूबी आहे पुरे फिल्म की और पुरे टीम की, की अख्खा दिवस निघून गेला असं रिअलाइज होत नाही. दुनियादारीचा एक वेगळा लुक होता, प्यारवालीचा वेगळा लुक होता आणि या सिनेमाचं आत्ता तामझाम हे सगळं आम्ही पाहतो आणि खूप बॉलिवूड स्टाईलचं किंवा कलरफुल म्हणता येईल, तर त्याबद्दल या फिल्मच्या लुकबद्दल. फिल्मच्या लुकचं लुकबद्दल आता मी काय बोलणार, म्हणजे आय एम ट्राईंग टू मेक अ गुड फिल्म, याच्यापेक्षा जास्त काहीच बोलू शकत नाही. आणि कानाखाली आवाज काढून देतो दोघांचा. This is my producer. Actually, the entire credit goes to him. आणि असे असे स्ट्रॉंग प्रोड्युसर्स असतील तर अशी सगळी स्वप्न आम्ही बघू शकतो. सो येस, प्रयत्न एवढाच आहे चांगली फिल्म बनवायची आणि बाकी सब तो ऑडियन्स के हात में है. अगर उनको अच्छा लगता है, उनको लगता है कि ये बॉलीवुड स्टाइल है तो येस इट इज़ अ बॉलीवुड स्टाइल. उनको लगता है कि नहीं यार कोई मज़ा नहीं आया तो कुछ कर नहीं सकते. सो आई एम जस्ट ट्राइंग टू मेक अ गुड फिल्म. बेस्ट या सिनेमासाठी आणि आमच्या शेत कॅपुलकीने बोलायला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वागत. आपण तू ही रे या सिनेमाविषयी बोलतोय आणि माझ्यासोबत आहे सुशांत शेलार. सुशांत, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न माझा असाच आहे की एकतर दुनियादारीची तुमची ही जी टीम आहे ती पुन्हा 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 आणि आता पुन्हा एकत्र आली आहे, त्याचबरोबर तुझ्या कॅरेक्टरविषयी यंदा जरा उत्सुकता आहे. कॅरेक्टरविषयी म्हणण्यापेक्षा त्याच्या नावाविषयी काहीतरी खूप सस्पेन्स दडलंय का, काय आहे ते एक्झॅक्टली सांगशील? सस्पेन्स नाही, गंमत आहे ती. मला संजय दादांनीच परवा सांगितली. संजय दादा म्हणाला की सुशांत देख, तर हे फिल्म का नाम मैंने डिसाइड किया. इसके पहले दुनियादारी में तेरा नाम था प्रीतम, फिल्म सुपरहिट.
उसके बाद क्लासमेट में तेरा नाम था प्रताप, फिल्म सुपरहिट, तो मैंने सोचा कि इसमें तेरा नाम प्रसाद रखते हैं। तो माझ्या हे लक्षात ही आलं नव्हतं, पण संजय दादा म्हणाला की काय काय गोष्टी असतात त्या त्या कॅरेक्टरला त्या त्या गोष्टी सूट होतात, कधी मॅच होऊन जातात, तर त्यांनी अजून पुढची गोष्ट एक अशी केली आहे, त्यांनी सांगितलं की पुढच्या पिक्चरसाठी मी प्रकाश हे नाव माझ्याकडे ऑलरेडी रिझर्व्ह करून ठेवलं आहे, सो प्रकाश नावाचा रोल तू कुठेही करू नकोस। नक्की सुशांत, मी जसं म्हटलं तुमची दुनियादारीची ही टीम आता पुन्हा एकत्र आली आहे, पण एक नवीन मेंबरचाही समावेश झालेला आहे यावेळेला, पण काय सांगशील, एकूण हे तामझाम आम्ही पाहतोय आणि थोडंसं बॉलिवूड पद्धतीचं काहीतरी जाणवत आहे त्याबद्दल। नाही, मला काय म्हणायचं आहे की संजय जाधवच्या कुठल्याही सिनेमामध्ये ना ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते त्या त्या गोष्टी तो पूर्णपणे करतो, मग दुनियादारीचं एक ग्रँजर असलेलं कॉलेज असेल ॲग्रिकल्चर कॉलेज, मग त्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्येच जाऊन संजय जाधवने शूटिंग केलं, मग कुठल्याही गोष्टीला ज्या गोष्टी हव्या आहेत मग ते छापखाना किंवा कंजूषगिरी संजय जाधव कधीच करत नाही, त्याच्यामुळे बॉलिवूड वगैरे असं काही नॉट नेसेसरी, कारण आता आपण त्याच्या पलीकडे गेलो आहे, आता आपली कॉम्पिटिशन जी आहे ती खूप वेगळ्या लेवलची आहे, वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळे आपण कोणाला काय फॉलो करतो आहे का किंवा कॉम्पीट करतो आहे का असं नाही आहे, ज्या गोष्टी रिक्वायर आहेत त्या संजय जाधवच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये नेहमी कम्प्लीट केल्या जातात आणि त्या फुलफिल होतात। ही रे एक लव्ह स्टोरी आहे असं कुठेतरी कळलंय, तर या लव्ह स्टोरीमध्ये प्रसाद काय करतो? प्रसाद एक खूप महत्त्वाचं लव्ह स्टोरी पुढे जायला एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या आयुष्यात आपल्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीलाच माहीत असतात आणि ती एखादी व्यक्ती म्हणजे प्रसाद, सो ती कोणाची एखादी व्यक्ती आहे हे हळूहळू उलगडत जाईल। सिनेमासाठी ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच। येते वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।